पोलीस भरतीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून प्रमाणपत्र तयार करणाऱ्या उमेदवाराने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबादास दिनकर सोनोने राहणार खांबा असे तोतयागिरी करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. पोलीस भरती प्रक्रिया सन 2021 मध्ये अंबादास सोनोने या उमेदवाराने अंशकालीन व समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान कागदपत्रे पडताळणी झाली तेव्हा सदर उमेदवाराने अंशकालीन व समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता बीड तहसीलदार यांच्या कार्यालयाचे अंशकालीन उमेदवार असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. ही बाब नुकतीच पोलीस दलाच्या फेरपडताळणीस उघडकीस झाली. स्वतःचे फायद्याकरिता तोतयागिरी करून शासनाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रमुख लिपिक ताराचंद दुर्योधन धारतागे राहणार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी उमेदवार अंबादास दिनकर सोनोने यांच्या विरोधात कलम 419, 420, 427, 468, 771 बांधवी अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. घटनेचा अधिक तपास यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे अनिल देशभ्रतार करीत आहे. पोलीस भरतीसाठी पुन्हा तोतयागिरी उमेदवाराने सादर केलेले अंशकालीन बनावट कागदपत्र हे सादर झाले. जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई भरतीसाठी पुन्हा तोतयागिरीचा प्रकार पुढे आला असून एका उमेदवाराने चक्क अंशकालीन समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ही घटना 23 जानेवारी 2023 रोजी पोलीस कवायत मैदान पळसवाडी कॅम्प परिसरात उघडकीस आली. यापूर्वी देखील एका उमेदवाराने बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलीस भरतीत सहभाग घेतला होता.